सर्किट जरा भाई, भाई भाई रुको भाई 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 मैं इधर हूँ भाई भाई, ये देखो मैं इधर से आ रहा हूँ भाई 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 मैं बहुत खुश हूँ भाई भाई। ए सर्किट बोले तो क्या हो गया रे भाई भाई, मतलब नौकरी मिली भाई। ए मामू के लिए जोरदार तालियां भाई, मतलब नौकरी मिली भाई भाई। ये बोलो भाई अपॉइंटमेंट लेटर मिला बोला भाई। बोले तो यू डोंट मीट आवर रिक्वायरमेंट, हाँ सो वी डू नॉट नीड यू, हाँ भाई। बोले तो हे अपॉइंटमेंट लेटर है भाई, तुम इस माला इंग्लिश सीखोगे, इसमें साफ साफ लिखा है भाई। बोले तो ये देखो यू डोंट मीट, तुम्हें भेटत नहीं, आवर रिक्वायरमेंट आम्हाला गरज है, सो वी डू नॉट आम्ही राहू शकत नहीं, नीड यू पाहिजे तुम्ही। ए सर्किट, हाँ भाई थोड़ा केमिकल लोचा हो गया रे। क्या हुआ भाई? कई अपॉइंटमेंट लेटर नहीं है तो फिर? साला है डिसअपॉइंटमेंट लेटर है रे। बोले तो? बोले तो तेरे को नौकरी नहीं मिला यार। क्या बात कर रहे हो भाई, ऐसा है क्या? फ्रेंड हो भाई फिर? ए मामू, बोले तो दिल छोटा नहीं करने का। क्यों भाई? बापू ने अपने को क्या बोला है? क्या? हंसते रहने का, खुश रहने का। हाँ भाई। चल अगली जोड़ी के बारे में बात करते हैं। नाम क्या है? अगली जोड़ी का नाम है नाम क्या है? अगली जोड़ी का नाम ए सर्किट। क्या हुआ भाई? तूने ही मेरे को सिखाया और अभी तू ही कंटिन्यूटी ब्रेक कर रहा है। क्या हुआ भाई? मेरे को पूछ भाई, क्या नाम क्या है? मुन्ना नाम मेरा, और जो ना बोर करे ए सर्किट यार मेरा। क्या भाई, कैसे कैसे गाने गाते हो? ए सर्किट। हाँ भाई। हमेशा हंसते रहने का। हाँ भाई। साला एक नौकरी गया, 10 और आएगा। आएगा ना भाई? एक छोकरी गया, 10 और आएगा। आएगा भाई। लेकिन ये जो स्माइल है ना भाई, हाँ हाँ, ये स्माइल ऐसे ही रखने का। हाँ भाई। बोले तो हम भी और तुम लोग भी। हाँ भाई। आणि आता आपण बोलूया पुढच्या परफॉर्मन्स बद्दल। हाँ भाई। बोले तो तेरी स्टाइल में बता, नाम क्या है? अगले जोड़ी का नाम है पुष्कर जोग और शालमली रानड़े। आपको भीतर जाने की अनुमति नहीं है, माँ पार्वती ध्यान कर रही है।
फैंटास्टिक ना भाई। बोले तो इनका परफॉर्मेंस कमाल था। हाँ इनके परफॉर्मेंस में, इनके डांस में जो गाना था हाँ वो वर्डलेस था। हाँ भाई और साला डांस स्पीचलेस। क्या बात है भाई। बोले तो सुपर्ब। भाई आपल्या या आठवड्याची सुरुवात आपण केली कृष्ण राधा पासून आणि एंड केला शंकर पार्वती। एकदम मंगलमय आहे ना भाई। बोले तो म्हणून तर एकमेव असा शो आहे जो आहे मंगलमय पण येतो बुधवारी आणि गुरुवारी रात्री। हा भाई क्या बात है भाई क्या बात है। पुष्कर तू हे मिशन पॉसिबल करून दाखवलंस। थँक्यू। सुपर्ब यार। आणि शालमली सुंदर नाचतेस तू, फॅन्टॅस्टिक। आणि ते केबल ॲक्स म्हणजे दे वर फ्लॉलेस यार। इट वॉज खूप डिफिकल्ट आहे बॅलन्स करणं त्या एका केबलवरती आणि तुम्ही एक सिंक्रो पकडून तो बॅलन्स मेंटेन केला आहे। फॅन्टॅस्टिक आहे। थँक्यू अदिना। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच पुष्कर अँड शालमली। म्हणजे मला एक विशेष कौतुक करावं असं वाटतं की थ्रू आउट टू हार्नेस घालून, दोघंही हार्नेस घालून तुम्ही क्लासिकल डान्स केलेला आहेत। इट्स टफ मॅन। म्हणजे हार्नेस घालून काय होते मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। इट्स सो डिफिकल्ट। व्हेरी नाईस, एक्सलंट, कीप इट अप, फॅन्टॅस्टिक। थँक्स अ लॉट। सो मच सर। खूप मस्त मजा आली बघायला। केबल लावून इतक्या कम्फर्टेबल मी कुठल्या डान्सरला बघितलं नाही आहे। पुष्कर तू फारच कम्फर्टेबल होतास। सगळ्यात पहिला जो लँड झालास तू, तो आय थॉट की दडड असं काहीतरी होत आहे का, पण त्याच्यात तू मुवमेंट उचलली आणि तिथेच लगेच मयूर वा 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 असं झालं, म्हणजे खूप छान आणि इट वॉज फॅन्टॅस्टिक। फॅन्टॅस्टिक। थँक्यू। आणि आता जाणून घेऊया मत आपल्या महागुरूंचं। पुष्कर शालमली, खूप इम्पॅक्टफुल तुमचा परफॉर्मन्स होता। तुमच्या परफॉर्मन्सबद्दल, तुमच्या सादरीकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर मला एवढं नक्कीच सांगावं असं वाटेल पुष्कर की तुम्ही प्रयत्न खूप छान केला, तुमची मेहनत दिसून आली, तुम्ही जी घेतलेली आहे या परफॉर्मन्स करता। आपण जेव्हा क्लासिकल करतो ना पुष्कर, तेव्हा त्याचे हस्तक करेक्ट असणं फार गरजेचं असतं। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सवय नाही आहे, तुम्ही शिकलेलं नाही आहात क्लासिकल, पण तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न मात्र खूप छान केलात। हस्तक जर अजून क्लीन आले असते ना तर पाहायला खूप बरं वाटलं असतं। शालमली तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही तर क्लासिकल डान्सर आहात, तर त्यामुळे तुम्हाला ते हस्तक खूप छान करता आले। एक मूव्हमेंट होती, त्या मूव्हमेंटमध्ये खाली बसून वर उठायचं होतं, जे पुष्कर करत होते क्लासिकल डान्सर नसताना सुद्धा, पण तुम्ही पूर्णपणे खाली बसला नाहीत शालमली। पण या सगळ्या गोष्टी जर आपण अजून जास्त सोप्या मांडल्या असत्या तर ह्याचा इम्पॅक्ट अजून जास्त आला असता असं माझं प्रामाणिक मत आहे। त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट टू यू। थँक्यू सो मच।